berita asli. Karena video dia lakukan patient saya. Kami ni kan mesti syarat si orang kat rumah. Jom mana bila kami kerani kita cari cuma kita ni sakaran kami cari. Kami orang ni mana tu? Kita cari apa sahmin mana pasal order kerja. Ini kan? Ini mana apa sahaja sahaja kalah hero. Mungkin asyik mana sahaja kami esok. Asyik mana sahaja ini cuma kita mana sakaran kami. Bila kami tu mana pasal scenes patut. Kalau ini character ini jodoh nanti. Jadi asal kami kau kerja. अब नीचे के सीन्स पाते हो, उन्हें मनावट है, बोले लेंथ वाइज बोले तो थोड़ा तो नहीं है, सिर्फ थोड़ा अच्छे मुद्दे बचा दो, क्या मैं करता हूँ, मतलब कितना आनंद है, आई मैं डॉक्टर जान बदले बोले कि डॉक्टर ने जो भी चलाया जाता है, रात के लिए त्याग गई और जो मुझे उनका अच्छा बंदर सा आदर वाला सर ले गई तो मुझे एक दिन व्यक्ति और मैं आता हूँ ना कंडीशन ये उनका चैनल सर्टी प्रमोशन सर्टी भी देखा हूँ कंडीशन हमने उस दिन तक पाउस का तो शाम चल से गया गाड़ी आ रखी होगा तो हमारे चलो गाड़ी घंटा ये ना तो नहीं बोझ होता रुशी अच्छी एनर्जी होती थी वहाँ खाने सकते थे अच्छा मंसरा मुझे ऐसा लगता है कि अपन कहीं से नहीं होता शुद्ध को तो शामिल चले अन्य जब फिल्म करना विराट ना है सुसना विराट ने तो अनुभव करने से भी शंभर दिवस डोए बांधे होते हैं मेरा अक्सर एक और डॉक्टर ने तो डोए पट्टी खाई होती तो विराट ने जब ऐसे नहीं के लिए ना विराट वंदना अनि रीना मी या सगाई से कॉम्प्लीट करें कि लोग कमर्शियल फिल्म्स नेमीज बनाता है कि तद्दन अभी गणित व्यवसाय ची पकड़े पर आशा व्यक्तिगत फिल्म करना हमारे मोटी दोस्त है कारण मोटी रिस्क है आशा फिल्म करना प्रेक्षक कितनी मोटी काई कल्पना ये नहीं देखी पर ये धारस या धारसा साथी विराग वंदनानी रीना ऐसे गैला में सलाम करते अरे मना पसंद या टीम बना जो शुरू चला नहीं मैं अधिक कदी से हाँ मतलब मैं नहीं नवीन पीड़ित ही क्यों भी जेल होते कि मना सकता था नहीं कि नवीन अभी जूना कर देते कि जूने डायरेक्टर पर ऐसे कि नहीं थोड़े से उन्हें बड़े इंग्लिश कर दी तभी थोड़े ते यथा तथा सस्ता तो अभी जी नवीन मुड़ा कोन बरस आप स्टोरी मना विराट करे काम करता नहीं अच्छी बात जानो कि मेरा पैशन है मैंने स्टडी करूँ कि फिल्म के लिए कि कुछ जवाब लगाने विराट जी पहली फिल्म है आणि सेटवरचं वातावरण म्हणजे एवढं सुंदर होतं आणि ॲम्बियन्स सांभाळण्याचा त्यांनी पूर्ण नवीन जुना डिरेक्टर मला असं वाटत नाही की तुमचं स्किल हे आता महत्त्वाचं आहे यापेक्षा कदाचित नाही आम्ही तर मी म्हणेन मी तर उलट एका लाटेत अडकून होते म्हणजे सासर माहेर वगैरे म्हणा खूप वर्ष 15 वर्ष टॉपला होते पण तरी मला आता होतं चालतं की आता सगळे वेगवेगळ्या विषयांवर सिनेमा येतात आणि प्रेक्षक ते बघत आहेत म्हणजे ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे की प्रेक्षक थिएटरकडे येतो आणि नवीन हिरो हिरोईन्स डिरेक्टर्स पण एवढे चांगले आले की अरे मी नवीन मुलगी पण किती गोड काम करते म्हणजे असं मनात येतं आणि हाच बदल आहे पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे मलाही त्यांच्याबरोबर काम करताना आनंद आहे माझी त्यांच्याबरोबर असेल एक मी सिनियर ज्युनियर हा मला असं वाटतं हा भेदभावच करतो तुम्ही त्यांच्याशी मिळून राहिला की वेगळी मैत्री होऊन जाते कारण माझी आत्ताची नवीन मुलीची तेवढीच हिरोईनशी मैत्री आहे आणि त्याला कारण तुमच्या घरामध्ये वातावरण हो एक पायलट आणि आता दुसरी डॉक्टर होते पण आता ती त्यांची इच्छा आम्ही कशाने फोर्स केला नाही पण मला आवडलं की त्यांनी वेगळी क्षेत्र निवडली त्याचा मला खरंच अभिमान आहे मला दोघांना अलका ते मकरंद अनासपुरे गणेश हे त्यानंतर भारत गणेशपुरे आणि निशिगंधा वाढ ह्यांच्यावरचा एक्सपिरियन्स कसा होता खूप अच्छा मी निशीबरोबर खूप सिनेमे केले आहेत मकरांबरोबर पण काम केले मी बऱ्यापैकी टॉपला असताना मकरांना आधी छोटे छोटे रोल करत होते एवढं मोठं त्यांनी काबीज केलेलं यश मिळालेलं आहे मकरांना तर माझा अनुभव खूपच छान होता आणि मराठी सिनेमात मला असं वाटतं आम्ही मुळातच हे आहे की सगळेजण फॅमिलीसारखे राहतात त्यामुळे हा भेदभाव होता निशीबरोबर काम केलं आहे भारतबरोबर काम केलेलं आहे त्यामुळे सगळी टीमवर्कच सुंदर होतं म्हणजे खरं सांगू का हे हा सिनेमा मला नाही सांगा म्हणजे त्यांच्या आईची जेव्हा कॅरेक्टर
वाचली किंवा डॉक्टरांची स्टोरी वाचली होती की आईने त्यांना एक किडनी दिली ज्याच्या वगैरे डॉक्टर पुन्हा पुनर्जन्म मिळाला आहे आणि डॉक्टर आत्ताही सातत्याने काम करत आहे. त्या आईची भूमिका मला करायला मिळते हाच माझ्यासाठी आनंद होता. म्हणजे तिथे मी म्हणेन खरं तर मानधनापेक्षा ही भूमिका मिळणं ही जास्त वचनाची गोष्ट. मी आता बकाल नावाची फिल्म करते, कौसक्का नावाची फिल्म केली, अजून एक पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर फिल्म करते. मी मला कॅरेक्टर आवडल्या तरच आता काम करते. भले वर्षाला जेव्हा 10 सिनेमे करायचे चारच करते, पण आत्ता असं नाही वाटलं म्हणजे अरे एवढे वर्ष असं काम केलं आत्ता काळशील. मी माझी भूमिका बनूनच काम करते. मी आता काम करते मी नक्की सांगेन की डॉक्टर तात्यारावला आणि आपल्या समाजाचा खरा गैरव आहे जो आपल्या समाजासाठी कुठल्याही न अपेक्षा ठेवता काम करत आहे. तर त्यांची फिल्म प्रेक्षकांनी खरंच थिएटरमध्ये येऊ पाहिजे.